मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण केले जाईल असे राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंता पी पनगोसावी यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सांगितले. सिंधुदुर्गात चौपदरीकरण गतीने सुरू आहे. एका मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनी व KCC बिल्डकॉन कंपनीने जलद गतीने सुरू केले असून पावसाळ्यात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. मात्र जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास जुन्या रस्त्याने वाहने सोडून नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी पनवेल ते झारापर्यंत 11 टप्पे केले आहेत. या 11 ठेकेदारांना डिसेंबर 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. मात्र हे काम वेळीच पूर्ण न केल्यास या ठेकेदारांना दंडास सामोरे जावे लागणार आहे. मार्च 2019 हे उद्दिष्ट ठेवून रत्नागिरी सिंधुदुर्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होते. परंतु अनेक ठिकाणी स्थानिक विरोधामुळे चौपदरीकरणाचे काम थांबवावे लागले. तरीही डिसेंबर 2019 पर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्गातील कामे वेगाने पूर्ण करणार असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता पी पनगोसावी यांनी सांगितले.